फडकेवाडा, वरती गायकवाडवाडा जो आत्ता केसरीवाडा म्हणून. हॅलो गाईज, तुमचं असेल ब्लॉग परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. खरं तर तुम्हाला मागच्या ब्लॉग मी बोललो होतो की मी टिळकांचा वाडा एक्सप्लोअर करन नाही करन, म्हणजे केसरीवाडा एक्सप्लोअर करन नाही करन ते माझं फिक्स नव्हतं, बट परमिशन भेटली सांगण्यात आलं पटपट एक्सप्लोअर करावं. आणि आज जरा लॉकडाऊन पण आहे, सॅटर्डे संडे लॉकडाऊन पण आहे, काही कुठं बाहेर पण जाता येणार ना, सांगण्यात आलं हे थोडंसं एक्सप्लोअर करावं. तर आज थोडी इन्फॉर्मेशन जास्त भेटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन. सो लेट्स गेट स्टार्टेड. एंट्रीपासून दाखवतो, एंट्रीपासून ती एंट्री काय अशी आहे, म्हणजे दोन जण आत्मही परत इकडं दरवाजा वगैरे सिंहान, हां सिंह आहे ना त्याचा फोटो वगैरे, म्हणजे काय ते बोलू शकतो आपण काही म्हणा त्याला, आता मला माहिती एवढं. लाकडी दरवाजा वगैरे ह्या साईडला पण आहे, व्हाईटनेस आला ना थोडासा एक मिनटं, कॅमेराच पुसत नाही मी कधी, परत ते चाल. ह्या साईडला पण हे भारी घेतलं टिळकांचं आहे, हे लोकमान्य टिळक, हे लोकमान्य टिळक. परत इकडं पण आहे, ही फ्रेम भारी दिसते इकडची एंट्रीलाच. तर आपल्याला आता तिकडून तिकडून वरतून तिकडून वरती आतमे जायचे. पहिल्याच फ्लोअरला मी विचारलं तिथं आत्ता, सो म्हणले तिकडं वरती जावा. तिकडनं आतमध्ये आले ना की समोरच समोरच केसरी गणपती, पुण्यातला मानाचा पाचवा गणपती, गणपती भारी दिसतो. आणि पाठीमागं लोकमान्य टिळक, पाठीमागं लोकमान्य टिळक आहेत. तर लोकमान्य टिळकांबद्दल म्हणजे वाडा केसरीवाड्याबद्दल मी थोडीशी इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला, म्हणजे एंट्री केलं बघा हे असं सगळं दिसतं. हा जो केसरीवाडा आहे ना, पहिले ह्याचं नाव गायकवाडवाडा म्हणून होतं, त्यानंतर त्या म्हणजे बाळ गंगाधर टिळक जे आहेत त्यांनी मग ह्याचं नाव केसरीवाडा म्हणून असं डेव्हलप, म्हणजे खूप चेंजेस झालेत वाड्यामध्ये, म्हणजे केसरीवाड्यामध्ये. पहिलं जुन्या काळामध्ये वेगळं होतं, आता मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये त्यांनी सगळं डेव्हलपमेंट वगैरे केलेली ही मागची मागशी पण मी दाखवली अख्खी. इकडं पण नवीन काहीतरी होतं, हे भारी वाटलं बघायला मला, ती मागशी मी दाखवलं नाही तुम्हाला. ओके, मागचं नाही, मागचं भारी वाटलं बघायला मला. रिअल म्हणजे रिअलमध्ये येऊन बघितल्यानंतर ती मजा येते, अजून बघायला मजा येते. सो चला आता फर्स्ट फ्लोअरला जाऊया वरती. फर्स्ट फ्लोअरला जायला एंट्री आहे, त्यानंतर सगळीकडे टिळकांचे फोटो, टिळक जे होते त्यांचे सगळ्यांचे फोटो वगैरे आहेत. जिनेवरती सुद्धा फोटो वगैरे लावलेले आहेत, तिथं सुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, फर्स्ट फ्लोअरला तर एवढं वरती तर आलो तुम्हाला, मी जे वरती चाललोय फक्त जेवढं दिसतंय तेवढं दाखवतोय तुम्हाला. हां इथं आहे, इथं आतमध्ये, इथून आतमध्ये एंट्री आहे. आतमध्ये एंटर केल्यानंतर सगळ्यांचे फोटो वगैरे, गोविंद टिळक, गंगाधर रामचंद्र टिळक. मग अशी थोडंसं बदल, पहिलं वाड्याचं नाव जे सांगितलं गायकवाड वाडा होतं, तर त्यानंतर टिळक वाडा म्हणून केलं, तर यांनीच केलं होतं ते गंगाधर टिळक. सगळे पिक्स आहे तिथं, सगळे पिक्स आहे तिथं. ते खाली पण ते टिळकांचे हाताचे निशाण आहेत, ते आहेत माझ्या मते. बॅचलर ऑफ तुम्ही केसरी म्हणजे आतमध्ये फिरायला वगैरे आले तर हे दादा, तुम्ही दादा तुम्हाला दिसतील चेतन दादा, तर हे थोडेफार काय इन्फॉर्मेशन देतील ना, म्हणजे कोणचं आलं बघायला थोडीफार काय ना हे इन्फॉर्मेशन देतील तुम्हाला. आता मला पण नव्हतं माहिती,
हे बाबा बोलले यांच्याकडून परमिशन भेटली यांच्याकडून परमिशन भेटली व्हाईटनेस येतो यांच्याकडून परमिशन भेटली की फिरायला भेटेल सो एक्सप्लोर करतो आहे केसरीवाडा बघा ना कसा केला आहे म्हणजे लाकडीमध्ये केला आहे पण भारी दिसतो शनिवारवाडा पण भारी दिसतो याला पेपर पेपर आहे पेपर आहे पेपर आहे काका पेपर आहे का हे लाकूड आहे इथं हे पेपर आहे ना पेपर आहे पेपर लाकूड नाही येतो भारी दिसतं आहे ना लोकमान्य टिळक जिथं राहायचे त्यांची अख्खी रूम लायब्ररी लायब्ररी नाही पण बारकं बुक स्टोर वगैरे आतमध्ये लोकमान्य टिळक बसलेले आहेत सगळे इथं हो भारी दिसते बघायला लोकमान्य अभ्यासकी शिका अभ्यासिका मला एक गोष्ट तर माहितीच असेल पहिला न्यूजपेपर कुठला लोकमान्य टिळकांनी जो काढला होता केसरी न्यूजपेपर केसरी न्यूजपेपर इथं आतमधलं एक सांगायचं राहिलं हा टेबल एक ऐतिहासिक टेबल लोकमान्य टिळक म्हणजे लोकमान्य टिळक जे त्यांचे कारागृहात असताना त्यांचे जेव्हा कारागृहात जे होते असताना तेव्हा म्हणजे लिहिण्यासाठी वापरलेले टेबल गीता रहस्य त्यांचं प्रसिद्ध पहिलं ग्रंथ त्यांनी ह्याच टेबलावर प्रसिद्ध पहिलं ग्रंथ ह्याच टेबलावरती लिहिलं होतं किती जुन्या काळातले राव हे आपल्याला बघायला भेटतं तीच भारी गोष्ट आहे पुढच्या पिढीला पण बघायला भेटायला पाहिजे राव खरं तर पिढी आहे ना लोकं म्हणजे पोरांना बघायला येत असं आवडत नाही पण एक्सप्लोअर जर करायचं म्हणलं तर खूप भारी त्यांची बुटं वगैरे बघा ना मतलब मी तर बुटं शब्द वापरतो पण त्या टायमाला काय म्हणत असतील ते नाही मला माहिती परत ह्या साईडला केसरी पहिला न्यूजपेपर जो लोकमान्य टिळकांनी काढला होता 4 जानेवारी 1889 अंक क्रमांक 1 अरे पहिला न्यूजपेपर टेबलामध्ये पण आहे खाली टेबलातला कुठे हा बाबा हा पहिला न्यूजपेपर गांधीवाडा फडकेवाडा वरती गायकवाडवाडा जो आत्ता केसरीवाडा म्हणून लोकमान्य टिळकांचं जे गाजलेलं वाक्य एक पूर्ण रेवरचं दिसणार नाही व्हाईटनेस होते मी बोलून दाखवतो परत सिनेमॅटिक शॉर्टमध्ये पण जातो दाखवतो स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे गाजलेलं वाक्य होतं त्यांचं ट्युनिंग नका माझ्या ट्युनिंगवरती नका जाऊ माझ्या जे आहे ते मी बोललो फक्त लोकमान्य बाल गंगाधर टिळक राष्ट्रीय सभेची स्थापना मुंबई 1885 बॉम्बेमध्ये हां बॉम्बे इंडियन नॅशनल काँग्रेस ह्या साईडला टिळक जे होते त्यांची अख्खी फॅमिली आहे अख्खी फॅमिली आहे
लोकमान्य टिळक जेव्हा मंडाळे जेलमध्ये होते तिथलं पण हे दाखवले, जेल वगैरे कसं होतं सगळं दाखवले तिथलं, इथल्यावर कुलूप वगैरे सगळं डिट्टो दाखवले. ही लाईट, हा लाईटच लावलेली लाईट भारी दिसते ना. मागच्या ज्या बघतात ना फोटो फ्रेममध्ये त्या लोकमान्य टिळकांच्या पत्नी, तर त्यांचं नाव सत्यभामाबाई टिळक. सगळ्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये काय प्रॉब्लेम होत असेल तर प्लीज तेवढं समजून घ्या, कारण की थोडंफार नाव मोठे असले की थोडासा प्रॉब्लेम होतं, ठीक आहे. आणि त्यांची इथं डेथ लिहिलेली आहे इथंवरती, डेथ इथंवरती लिहिलेली आहे 7 जून 1912 ह्या दिवशी त्यांची डेथ झाली होती. परत यासाठी थोडेफार पिक्चर्स वगैरे थोडंफार लिहिलेले ते सगळं तुम्हाला दाखवते. बारीक आहे, एक्सप्लोअर करायला एकदम छोटंसं बारीक आहे, काहीच नाही इथं, काहीच नाही. म्हणजे हे टिळकांचं होतं तेच आहे, थोडंफार काही ना आहे तेच मी तुमच्यासमोर सांगतो, बाकी काही नाही, इथलंच बघून सांगतो आहे. बट ठीक आहे, तेवढी पण इन्फॉर्मेशन द्यायची होती आणि थोडीशी मला पण माहिती होती, तीसुद्धा मी तुमच्यासमोर सांगितली. मानाचा जो पाचवा गणपती तो ह्याच पालखीतून आणतात किंवा आत्ता पण आणतात, पहिल्यापासून हीच पालखी यूज म्हणजे वापरतात. टिळकांच्या काळापासूनच ही पालखी वापरली जाते, इथं पण लिहिलेलं आहे. लोकमान्य टिळकांचे नातू परत हे पंतू, यांचं नाव काय होतं बाबा? जयंतराव टिळक. आणि यांचं? दीपक टिळक. यांचं नाव म्हणजे नातू होते त्यांचं नाव जयंतराव टिळक, आणि हे पंतू होते त्यांचं दीपकराव टिळक. हे आहेत म्हणजे हे यांचे साहेब आहेत खरं तर बाबांचे, हे दीपकराव टिळक. या साईडला टिळकांच्या काळातली जी भांडी होती ती सगळी तिथं बघायला, चेसच्या कावड्या वगैरे, बंबा वगैरे पण आहे खाली, सगळं इथं बघायला. एंट्रीमधून आतमध्ये आल्यानंतर लगेच हेच दिसतं करतं, मग अशी माझ्याकडून दाखवायचं राहिलं चुकून. तर इथं सगळे मानपत्र वगैरे सगळे लोकमान्य टिळकांचे, वरचं जे आहे ते कराची सिटीजनतर्फे त्यांना मानपत्र दिलं होतं. परत इथं वरोरा येथील पण मानपत्र दिलं होतं नागरिकांतर्फे, ते खरं तर दिलं होतं, इथं सगळं लिहिलेलं आहे नागरिकांतर्फे दिलं होतं. परत इथं इंग्लंडमधील कामगिरीबद्दल पुण्यातील नागरिकांनी दिलेले मानपत्र, सगळे डेट्स वगैरे सगळं लिहिले, डेट्स नाही सांगितले मी फक्त त्यांना जे कोणी दिले ते मानपत्र ते सगळे. इथे लोकमान्य टिळकांचा फोटो आहे. या साईडला पण मानपत्र आहे. यवतमाळ जिल्हा सिटीजनतर्फे मानपत्र दिलं होतं. परत इथं शिकारपूरतर्फे पण मानपत्र दिलं होतं. परत इथं वाशिमकरांतर्फे पण मानपत्र दिलं होतं. केवढे मानपत्र आहेत आणि त्या काळातले मानपत्र बघा ना कसे आहेत. ऐतिहासिक टेबल लोकमान्य टिळक आणि डॉक्टर एनी बेझंट यांच्या होमरूलवरील अनेक चर्चा ह्याच टेबलावर व्हायच्या झाल्यात 1916. हा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. खरं तर टाईमपासमध्ये ब्लॉग केला होता हा. आज सॅटर्डे होतं, सगळं लॉकडाऊन होतं तर ब्लॉग काही शूट करायचंच नव्हता. बट चला परमिशन भेटली इथली एक्सप्लोअर करायची, सो त्यासाठी एक्सप्लोअर केला. छोटासा वाडा आहे
जास्त म्हणजे मोठा नाही आहे बट सगळं काय बघण्यासारखं आहे इथं. सो व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मी सांगा, आणि हा जर शॉर्ट अँड सिम्पलचा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा.